महत्त्वाची बातमी येते आहे. बजेट अधिवेशन 28 फेब्रुवारीला होणार आहे. नागपुरात हे बजेट अधिवेशन होईल अशी माहिती मिळते आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झालेला आहे. राज्यपालांना सूचित करावं लागणार आहे. मात्र ही महत्त्वाची बातमी समोर येते आहे बजेट अधिवेशनासंदर्भातली. काही वेळापूर्वी याच बुलेटिनमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक 35 मिनिटात चालली आणि त्यातले अपडेट्स येत्या काळात आपल्याला कळतील असं आमच्या प्रतिनिधी स्वाती सांगत होत्या. त्याप्रमाणे महत्त्वाची बातमी समोर येते. बजेट अधिवेशन 28 फेब्रुवारीला होणार आहे. नागपुरात हे अधिवेशन होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे आणि राज्यपालांना या संदर्भात सूचित करावं लागेल अशी माहिती समोर येते आहे. विधानभवनामध्येच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्यात निर्णय झालाय की बजेट अधिवेशन 28 फेब्रुवारीला होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्याला आपण म्हणतो ते 28 फेब्रुवारीला होणार आहे. नागपुरात ते होणार आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याशी अधिक बोलूया. स्वाती, जसं तुम्ही मगाशी म्हणाला होतात की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय नेमकं झालं ते काही क्षणात समोर येईल आणि ही ताजी माहिती समोर येते आहे, काय सांगाल? नक्कीच सुवर्णा, या आधी आपण उल्लेख केला होता की नेमकं बैठकीत काय घडते याचं आपण इतिवृत्त देऊ. त्यानुसार नागपूरला अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते नागपूरला होणार आहे. 28 फेब्रुवारीला होणार असं ठरलेलं आहे. याआधी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रश्न विचारला होता की नेमकं नागपूरला अधिवेशन होणार की नाही आणि होईल तर ते कुठलं अधिवेशन होईल किंवा असा त्यांनी प्रश्न विचारला होता. तेव्हा अजित पवार असं म्हणाले होते की काही वेळातच कॅबिनेटची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये आम्ही ठरवू आणि त्यानुसार असं लक्षात येत आहे की 28 फेब्रुवारी ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरलेली आहे जी नागपुरात होणार. विशेष म्हणजे की आता ही जरी मंत्रिमंडळानं तारीख ठरवली तरी तीही राज्यपालांना सूचित करावी लागणार आहे. नक्की स्वाती, धन्यवाद आपण ही माहिती दिली त्याबद्दल.